एक तुम्हाला मी एक स्कोर सांगतो, इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर. असा एक स्कोर आहे ज्याच्यामध्ये चार गोष्टी विचारात घेतल्या जातात. एक आहे जेनेटिक, दुसरं आहे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली किती येते, तिसरं तुमचं एज, आणि चौथं तुमचं वेस्ट सरकमफरन्स. वेस्ट सरकमफरन्स म्हणजे बेंबीच्या लेवलला सरकमफरन्स मोजतात. तर माझ्या अंदाजाने गोव्याच्या पेशंटमध्ये ऑलरेडी जेनेटिक्स थोडे डायबिटीसच्या दिशेने जाणारे आहेत, आणि आता आपण बघितलं तर ओबेसिटी खूप वाढली आहे, म्हणजे वेस्ट सरकमफरन्स आणि डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि वेस्ट सरकमफरन्स हे एकदम त्याचं एक जवळचं नातं आहे, व्हेरी क्लोजली रिलेटेड टू इच अदर. आणि असं आता दिसतंय की ओबेसिटी खूप जास्त आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली डायबिटीस वाढलंय, आणि हे जर आपण ओबेसिटी कमी केली तर डायबिटीसचं प्रमाणही कमी होणार आहे इन पॉप्युलेशन. सो तुम्ही म्हटलं की ओबेसिटी इज वन ऑफ द रिझन फॉर द डायबिटीस. हां, इट इज वन ऑफ द मेजर फॅक्टर्स फॉर टाईप 2 डायबिटीस, वन ऑफ द मेजर फॅक्टर्स.